रचा यह विधान है, हमारा नतमस्तक इसको प्रणाम है, नारी शक्ति। यह लक्ष्मी, यह सरस्वती, यही दुर्गा का अवतार है, यह अनुसया, यही सावित्री, यही काली रूप का वैभव है नारी शक्ति। लक्ष्मीबाई जैसा साहस इसमें, मीराबाई जैसा प्रेम है, पद्मावती जैसा जौहर इसमें, दुर्गावती जैसा पराक्रम है नारी शक्ति। नमस्कार, मी सृष्टी पाटील स्वराज्य मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। नवरात्र उत्सवानिमित्त आज आपण स्वराज्य मराठी न्यूज चॅनल आणि ग्रुप ऑफ मीडियाच्या माध्यमातून नारी शक्तीचा गौरव करणार आहोत। आपापल्या क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कामगिरी केलेल्या विविध आणि वलय निर्माण करणाऱ्या विविध दुर्गांना आपण भेटणार आहोत। आज आपण अशा एका दुर्गेला भेटणार आहोत जिने राजकारणाला समाजकार्याची जोड देत समाजात एक आदर्श निर्माण केला आहे। समाजातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। अशी रणरागिणी म्हणजे सौ लताताई अमोल पडळकर होय। सासरे कैलासवासी श्यामराव पडळकर यांच्या प्रेरणेने पती माजी नगरसेवक अमोल पडळकर यांच्या खांद्याला खांदा लावून त्या समाजाच्या आणि महिलांच्या उद्धारासाठी झटत आहेत। सौ लताताई पडळकर यांचे माहेर इचलकरंजी। एका सर्वसामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झालेला। त्यांचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षण इचलकरंजी येथे झाले। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अमोल पडळकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला। माहेरी राजकारणाचा कसलाही गंध नव्हता, पण समाजासाठी काहीतरी करायचे अशी उर्मी यांच्या अंगात होती। त्यांना पती अमोल पडळकर यांनी मोलाची साथ दिली आणि सौ लताताई पडळकर यांनी समाजकारण राजकारणात सक्रिय प्रवेश केला। प्रारंभी त्यांची वाळवा तालुका दक्षता समितीच्या सदस्या म्हणून निवड झाली। त्यानंतर त्यांनी समाजकारण आणि राजकारणात मागे पाहिलंच नाही। कसलाही मोठा पाठिंबा नसताना त्यांनी आष्टा पालिकेची थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली आणि सत्ताधारी गटाला घाम पडला। थोडक्या मतात त्यांची नगराध्यक्ष पदाची संधी हुकली, मात्र त्यांनी मिळवलेली मते, त्यांनी दिलेला लढा पाहून अनेकांचे डोळे विस्फारले। नगरपालिका निवडणुकीत अपयश आले म्हणून त्या थांबल्या नाहीत। सर्वसामान्यांच्या साठीचा लढा त्यांनी सुरूच ठेवला। महापूर काळात तसेच कोरोना काळात त्यांनी कौतुकास्पद काम केलं आहे। पूरग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक साहित्याचं वाटप केलं, तसेच कोरोना काळात शहरातील सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना वाफेच्या मशीनचंही त्यांनी वाटप केलं। महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने त्यांनी खेळ पैठणीचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। आष्टा शहर आणि परिसरातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवले आहेत। महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी वेगवेगळे छोटे छोटे उद्योग सुरू करण्याचे प्रशिक्षण वर्गही त्यांनी घेतले आहेत। याचा फायदा अनेक महिलांना झाला आहे। नागरिकांचे रेशन कार्ड बाबतच्या सर्व समस्या सोडवण्यात त्यांना यश आलं आहे। बचत गटाच्या माध्यमातूनही महिला वर्गास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी सौ लताताई पडळकर यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत। ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील लहान मुलांसाठी भरीव काम उभं करण्याचा त्यांचा मानस आहे। नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या सरचिटणीस स्पर्धी त्यांची निवड झाली आहे। समाजकारणाला राजकारणाची जोड देत महिला वर्गास आधार देणाऱ्या अशा या दुर्गेला ग्रुप ऑफ मीडियाचा मानाचा मुजरा। नमस्कार, माझं नाव लता अमोल पडळकर, माहेर माझं इचलकरंजी। लग्न झाल्यानंतर मी इकडं सासरी अमोल श्यामराव पडळकर यांच्या पत्नी। माझे सासरे श्यामराव कृष्णा पडळकर हे खूप मोठे आणि खूप चांगली व्यक्ती होती। त्यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर खूप म्हणजे आष्टा शहरामध्ये त्यांचं साहेब या नावाने ख्याती होती। त्यांच्यासून होणं हे माझं खूप मोठं भाग्य आहे।
आणि माझे पती अमोल शामराव पडळकर यांचं खूप मोठं मला ह्या राजकारणामध्ये येण्यासाठी खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या साथीनेच मी आज या राजकारणामध्ये खूप चांगलं मी नावलौकिक केलेलं आहे. अमोल पडळकरांचं जर कार्य बघायला गेलं तर सर्वसामान्यापासून ज्येष्ठांच्यापर्यंत त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतं आणि त्यांच्या त्या हेतूने ते चांगलं कामही करतात. सर्वसामान्यांच्यामध्ये ते जास्तीत जास्त प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या साथीनेच मी आज हे राजकारणामध्ये उतरलेली आहे. याच्यापुढेही मी असं चांगलं कार्य करेन. आज बघायला झालं तर मी त्यांच्या साथीने वेगवेगळे उपक्रम आम्ही आष्ट्यामध्ये राबवलेले आहेत. मी गेल्या 2-4 वर्षाच्या मागेच नगराध्यक्षपदाचं मी पदासाठी 4 वर्षाच्या पाठीमागे मी नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवलेली आहे. त्याच्यामध्ये मला खूप जनतेंनी चांगला साथ दिले, सपोर्ट केला. मला ज्येष्ठांचं जास्त त्याच्यामध्ये सहकार्य मिळालं, मला योगदान जास्त ज्येष्ठांच्याकडून मिळालं. मला सर्व बांधवांनी, माझ्या बहिणींनी जास्त करून मला फार अभिमान वाटतो की मला एक पहिल्यांदा मी राजकारणात आली आणि मला एवढा चांगला सगळ्या जनतेने मला सपोर्ट केला, मला त्याचं फार अभिमान वाटतं. आणि त्यांच्याकडून माझ्या ज्या अपेक्षा होत्या मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यापुढेही मी त्यांच्या चांगल्या त्यांच्या ज्या माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करणार आहे. गत 2 वर्षाच्या पाठीमागे मी महिलांच्यासाठी एक खूप मोठा खेळ पैठणीचा कार्यक्रम घेतला आष्ट्यामध्ये पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदा मी महिलांचा कार्यक्रम घेतल्यानंतर माझ्या महिलांनी इतका चांगला मला प्रतिसाद दिला की आयुष्यात त्या कधी इतका आनंद घेतला नाही. त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मनसोक्त आनंद घेतला. मी परत थोडंसं परत पूर आला, परत कोरोनाचं संकट आलं, याच्यामध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं त्याच्याकडे. परत आता महिलांचं आणि मला खूप म्हणजे सपोर्टिंग करतात की मॅडम तुम्ही आणि काहीतरी करून दाखवा, आणि काहीतरी कार्यक्रम घ्या महिलांच्यासाठी. पुराच्या परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर आम्ही खूप मोठं कार्य केलं त्याच्यामध्ये. माझ्या महिला असतील, माझे बंधू वगैरे असतील, या सर्वांनी आम्ही पूर लोकांना मदत केली. आता इतर कोणकोणते असे वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत गेलो. कोरोनाचा आत्ता जर पाहिलं पूर्ण जगावर आपल्या संकट आलेलं आहे, त्या कोरोना संकटामध्ये पण आम्ही एक वेगळं असं काहीतरी करून दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि मी सर्वसामान्यांना एक वाफ्याचं मशीन देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो इतका सक्सेस झाला की त्या म्हणजे ज्यांनी आम्ही त्यांना दिलो त्या लोकांच्या भावना बघूनच आम्हाला आम्ही असं वाटायला लागलं की त्याचा अभिमान वाटायला लागला की आपण काही केलं, त्याच्या त्या माणसांना त्याचा किती फायदा झाला, त्यांच्या भावना काय झाल्या हे जाणून घ्यायचं आम्हाला फार मोठं काम केल्यासारखं मला वाटलं. कारण अक्षरशः आम्ही जेव्हा ते वाफेचं मशीन सर्वसामान्य लोकांना द्यायला गेलो त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून आम्हाला इतकं म्हणजे हे झालं की नाही वहिनी तुम्ही हे खूप मोठं चांगलं काम केलं. आम्ही जीव मुठीत घेऊन आमच्या मुलांना वाफ देत होतो की पातेल्यामध्ये पाणी घेऊन, आणि आज तुम्ही हे भांडं दिलं. बाजारात घ्यायला गेलं तर ते आम्हाला शक्य नव्हतं, परंतु जे तुम्ही भांडं दिलं त्याचं बघून आम्हाला फार आनंद झालेला आणि खूप चांगलं तुम्ही आमच्या गरिबांसाठी केलं हे खूप मोठं त्यांना असं मला त्या बोललेलं जाणवलं आणि मला फार ते भावनिक झालं. त्या संदर्भात मी असं महिलांच्यासाठी पण वेगवेगळे प्रशिक्षण राबवते, वेगवेगळे महिलांच्यासाठी ॲक्टिव्हिटीज आणण्याचा बाहेरून प्रयत्न करते. महिलांच्या झालं तर ग्रह बसल्या उद्योग करण्याचा प्रयत्न करते. महिलांना आम्ही साबण, सॅनिटायझर असे वेगवेगळे उपक्रम राबवण्याचं पण प्रशिक्षण आमचं आत्ता महिलांच्यामध्ये चालू आहे. बचत गटाच्या माध्यमातून पण वेगवेगळे आम्ही महिलांच्यासाठी शेळी पालन असो वेगवेगळे उद्योग आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यापुढे मी असं वेगवेगळे उपक्रम महिलांच्यासाठी राबवणार आहे. आणि मला जास्त आवर्जून असं सांगायला वाटतं आहे की ज्येष्ठांच्यासाठीही आष्ट्यामध्ये काहीतरी करून दाखवायची माझी इच्छा आहे. आणि माझ्या मुलांचं सारखं बघायचं गेलं तर आज मुलांच्यासाठी पण खूप मोठं मला वाटतं की इथं काहीतरी वेगळं करून दाखवण्याची जिद्द आहे. कारण मुलांना आता ॲक्टिव्हिटीज बाकीच्या करण्यासाठी इथं काहीच नाही आपल्या आष्ट्यामध्ये. आणि त्याच्याकडं मी माझ्या महिलांची खूप त्याच्यासाठी अपेक्षा आहे, त्या पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आत्ता बघायला गेलं तर मी वाळवा तालुका दक्षता समिती सदस्य आहे. ह्या मध्ये मी सर्वसामान्य महिलांच्यासाठी किंवा सर्वसामान्य कुटुंबांसाठी रेशनदान दुकान किंवा असं त्यांचे कार्डाचं काय प्रॉब्लेम असेल किंवा त्यांचं गट अश्रेणी ब श्रेणी याच्यामध्ये त्यांची नाव केलेली असेल तर ती मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती कामं माझ्याकडून सक्सेस झालेली पण आहेत. आणि वाळवा तालुका दक्षता समिती सदस्य व भाजप जिल्हा सरचिटणीसपदी माझी नियुक्ती झालेली आहे. आणि त्या मी आता 2-3
मीटिंग अटेंड केलेला आहे त्याच्यामध्ये पण मला वेगवेगळे त्यांनी सल्ले दिलेले आहेत. त्याच्यामध्ये पण मी महिलांच्यासाठी, ज्येष्ठांच्यासाठी, इतर सर्व यांच्यासाठी मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यापुढेही मी असंच करेन. आणि मला सगळ्यांची साथ चांगली असल्यामुळं मी नक्कीच त्यांची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. आत्ता बघायला गेलं आमचे ज्येष्ठ नेते राहुलदादा असतील, नाना राहुलदादा असतील, सम्राटबाबा असतील, गौरवभाऊ असतील, सदाभाऊ असतील, यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वाटचाल पुढे चालत आहोत. यामध्ये आम्हाला जास्त नेत्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे आणि एक सर्वसामान्यांना चांगली साथ देणं ह्या सगळ्यांनी ठरवलं आणि आम्हाला ह्यामध्ये चांगलं स्थान निर्माण करून दिलेलं आहे. आता बघायला गेलं तर ह्याच्यामध्ये आम्ही राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त भर दिलेला आहे आणि सर्वसामान्यापर्यंत जास्त जास्त पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे आणि करते. आणि राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त गंध आहे असं मला वाटते आणि त्याच्यामध्ये माझ्या पतीचे पण चांगले योगदान आहे. सर्वसामान्यापर्यंत पोहोचून आम्ही राजकारणाची चांगली पुढील वाटचाल करत आहोत. आणि या जे माझी आत्ता मुलाखत घेतली हे सगळे आमचे दादा, त्यांचेही मी खूप खूप मनपूर्वक आभार मानते. आणि माझ्या सर्व महिला बहिणींना नवदुर्गा यांच्या दुर्गाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते.